नमस्कार, आपण पाहता न्यूज 18 लोकमत। आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी मिलिंद भागवत। दुपारचे 3 वाजलेत आणि सुरुवातीलाच मोठी आणि महत्त्वाची बातमी। कंगनानं महाराष्ट्राचा अपमान केला, त्यामुळे देशद्रोहाचा गुन्हा तिच्या विरोधात दाखल करावा, अशा प्रकारची मागणी केली शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी। कंगनानं महाराष्ट्राचा अपमान केला असून तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली। छोट्या अभिनेत्रीवरनं एवढी मोठी अभिनेत्री झाली। मुंबईमध्ये अनेक लोकांनी, उद्योजक असू द्या किंवा सिनेसृष्टीतले अनेक नामवंत चेहरे असू द्या, ह्या मुंबईनेच दिलेले आहे। येणाऱ्या प्रत्येकाला सामावून घेण्याचं, म्हणजे एका आईच्या उदरामध्ये सामावून घेण्याचं काम ह्या मुंबईने आतापर्यंत केलेलं आहे। आणि त्याच आईच्या विरोधात, त्याच जननीच्या विरोधामध्ये जर कंगना राणावत तालिबानची तुलना करत असेल किंवा पाकिस्तानशी काश्मीरशी करत असेल तर निश्चितपणे ते चुकीचं आहे। अशा प्रकारचं मी पत्र आदरणीय विधानसभा अध्यक्षांना दिलं होतं। त्यामुळे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी थेट कंगनाच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशा प्रकारची मागणी करणारं पत्र विधानसभा अध्यक्षांच्याकडे दिलेलं आहे। आणि त्यावरून पुन्हा एकदा कदाचित आरोप प्रत्यारोप पुढच्या काही काळात, म्हणजे आज दिवसभरात मोठ्या प्रमाणात रंगू शकतात। कंगना लहान असताना मुंबईत आली होती आणि मुंबईनेच तिला सगळं काही दिलं आणि एक प्रकारे आपल्या जननीच्या विरोधातच अशा प्रकारची वक्तव्य करणाऱ्या कंगनाच्या विरोधात महाराष्ट्राच्या अवमानाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी प्रताप सरनाईक शिवसेनेचे आमदार यांनी सभागृहाच्या अध्यक्षांच्याकडे एका लेखी पत्राच्या माध्यमातून केली आहे। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सागर, अध्यक्षांनी काय आदेश दिलेत या पत्रावर? विधानसभा अध्यक्षांकडे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी पत्र पाठवलं आणि त्याच्यामध्ये मागणी केलेली आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या वारंवार महाराष्ट्राच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्या कंगना राणावतच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, या संदर्भात पुढील 24 तासांमध्ये अधिवेशन संपण्यापूर्वी गृहमंत्र्यांनी याची दखल घेऊन काय कार्यवाही करावी, ती भूमिका घ्यावी असं सांगण्यात आलेलं आहे। बर, सागर तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। इकडे मुंबईतल्या पाली हिल परिसरात असलेल्या कंगना राणावतच्या ऑफिसमध्ये पालिकेचे कर्मचारी आणि अधिकारी पोहोचले। एच पश्चिम या प्रभागातील कर्मचाऱ्यांनी कंगनाच्या कार्यालयाची पाहणी केली। इथे कंगना राणावतच्या कार्यालयाचं सध्या नूतनीकरणाचं काम सुरू आहे आणि नेमकी हा सगळा वाद उफाळून आल्यानंतरच कंगनाच्या ऑफिसची मुंबई मनपाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात। आरोप प्रत्यारोपांच्या राजकारणानंतर हे सगळं राजकारण पुढे कशी वळणं घेतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। पण कंगना राणावतचं पाली हिल भागात एक ऑफिस आहे, या ऑफिसच्या नूतनीकरणाचं काम सध्या सुरू आहे आणि इथे महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पाहणी केली। स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। स्वाती, अचानक अशी पाहणी करण्यामागचं कारण काय? खरं तर कंगना राणावतच्या कार्यालयाचं सध्या नूतनीकरण सुरू आहे, सध्या तिथे कलर आणि बाकी इतर कामं सुरू आहेत। पालिकेचे हे कर्मचारी आतमध्ये गेले आणि त्यांनी मापक घ्यायला सुरुवात केली असं आतल्या कॉन्ट्रॅक्टरकडनं मिळालेल्या माहितीनुसार कळतंय। याचा अर्थ असं आहे की पालिकेच्या हे बिल्डिंग आणि टॅक्सेस डिपार्टमेंटचे लोक असावेत। एक तर हे रुटीन चेकअप असावं, कारण कोणत्याही प्रकारे जेव्हा पालिकेकडून बिल्डिंग आणि टॅक्सेसकडनं परवानगी दिली जाते इंटरनल रिनोव्हेशनसाठी, त्याच्यानंतर एक साधारणतः हा चेक असावा किंवा मग आपण आला असं म्हणू की आत्ताच्या सगळ्या कंगना वादाच्या पार्श्वभूमीवर कदाचित यातून काही निघतंय का आणि कंगनाला याच्यात अडकवता येतंय का असाही हा उद्देश असावा। पण असं असू नये असं आपण गृहीत धरूया, कारण एक मुंबईकर म्हणून किंवा एक सामान्य नागरिक म्हणून हा त्याचा अधिकार आहे त्याच्या घरामध्ये त्याच्या दुरुस्ती करणं आणि ती परवानगी पालिका देत असते आणि हे पालिकेचं साधारणतः नेहमी होणारं चेकिंग असावं असं आपण गृहीत धरायला हरकत नाही। स्वाती तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। त्यामुळे मनपाच्या अधिकाऱ्यांनी कंगनाच्या ऑफिसमध्ये सुरू असलेल्या कामाची पाहणी केली। आणि आता आणखीन एक मोठी बातमी या क्षणाची राजकारणातली, ती म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यानंतर
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना धमकीचे फोन आले होते असं कळतं. हा फोन भारताच्या बाहेरून आल्याचं समजतं. सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सागर, मोठी बातमी सविस्तर सांग. मिलिंद, आत्ता गृहमंत्रालयानं दिलेल्या सूत्रांची जी माहिती मिळते त्यानुसार शरद पवार यांना देखील काल संध्याकाळच्या आसपास परदेशातून फोन आल्याचं समजतंय. अर्थात त्याच्यामध्ये धमकीचा फोन होता की हे काय याबाबत अधिक तपशील देण्यात आलेला नाही. या पण काही दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांना देखील अशा स्वरूपाचा फोन आला होता आणि त्यानंतरनं वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात होते. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना देखील फोन आल्याचं समजतं. दुसरीकडे कंगना राणावत यांच्या संदर्भात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जे वक्तव्य केलं होतं की कंगना राणावत यांना जर महाराष्ट्रावर मुंबईवर टीका करायची असेल तर त्यांना मुंबईत राहण्याचा अधिकार नाही. या विधानानंतर सुद्धा गृहमंत्र्यांना फोन आल्याचं सांगितलं जात आहे. गृहमंत्रालयाकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे की हा फोन नेमका कोणाचा आहे याची चौकशी केली जात आहे. अर्थात जास्त अधिकृतरित्या या संदर्भात डिटेल्स सांगितलं जात नाही. त्याची गोपनीयता बाळगली जात आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि गृहमंत्री यांना थेट अशा स्वरूपाचे निनावी फोन आल्याने एक खळबळ माजलेली आहे. निश्चित एक संशयाचा धोका आहे. नेमका हा फोन कोणाचा आला, या फोनवर काय बोलणं झालं, फोन करणाऱ्याने काय सांगितलं, त्याला काय सांगायचं होतं, बहुधा याबद्दलची स्पष्टता लवकरच राज्याच्या गृहमंत्रालयामार्फत करण्यात येईल अशी आपण अपेक्षा करूयात. सागर, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल.